कोल्हापुरात एकमेकांना बघण्यावरनं फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे. राजाराम पोलीस सोसायटीच्या पार्किंगमध्ये एकमेकांना बघण्यावरनं हा वाद झाला आणि त्यानंतर मग हाणामारी झाली. महिलेसह तिच्या दोन्ही मुलांना जमावानं मारहाण केली. जिल्हा नियोजन समितीचा सदस्य संजय पोवार यानंही मारहाण केल्याचा आरोप महिलेनं केलाय. या प्रकरणी संजय पोवार, त्याची पत्नी, मुलगा आणि इतर 5 ते 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान अपार्टमेंटमधील इतर फ्लॅटधारकांनी शेफाली मेहतांचं वर्तन त्रासदायक असून त्यांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचं म्हटलंय. संजय पवारांनी घाणेरडी शिवी देत एंट्री केली, माझ्या मुलग्याचा कॉलर धरला आणि बेदामपणे त्याला मारायला लागले. त्याच्या बायकोनी माझ्या हातात पिळून मोबाईल खाली टाकून दिला. माझा धाकटा मुलगा पोलिसांना कॉल करे पण त्यालाही मारून त्याचा मोबाईल काढला. आम्हाला तिघांनाही त्यांनी घोळका केला. एक जवळजवळ 10-12 लोक 15 लोक असतील आणि त्या सगळ्यांनी आम्हाला लाता बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. तिथं काही बाहेरचेही गुंड आलेले तेही आम्हाला सगळ्यांना मारत होते. आमचं काय किरकोळ काम, बोरिंगचं काम असू दे, कशाचं पण काम असू दे, तो व्हिडिओ करायचा. मी सांगून सुद्धा ऐकला नाही. मग परवा म्हटलं काय माझं शूटिंग केलास, दाखव म्हटल्यावर त्यांना माझ्यावर हातापाई केली. व्हिडिओ केला म्हणून मी त्याला मारहाण केली. बाकी त्यां किरकोळमध्ये होती, एवढी काय मोठी जास्त नाही, धक्काबुक्की फक्त होती. सह्याद्रीची उंची म्हणजे